वळूयात पुढच्या बातमीकडे। ड्रग्स प्रकरणी सध्या वेगवेगळे खुलासे होत आहेत, पण आता एक नवा खुलासा समोर आलाय। माझ्या बॉडीगार्डने लावलेले आरोप हे पूर्णपणे तथ्यहीन असल्याचा खुलासा केलाय केपी गोसावी यांनी। आपण बातम्या पाहणार आहोत, पण त्यांनी काय खुलासा केलाय तो आधी ऐकूया। गोसावी यांच्या बॉडीगार्डनं जो आरोप लावलेला होता समीर वानखेडे यांच्यावर, तो आरोप धादांत खोटा आहे। त्यांच्यावर खंडणीचा आरोप लावलेला होता, 8 कोटींची खंडणी मागितली असं सांगितलेलं होतं। के पी गोसावी यांनी मात्र जे आत्तापर्यंत समोर आलेले नव्हते त्या के पी गोसावी यांनी आता एक खुलासा केलेला आहे। समीर वानखेडे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत ते अत्यंत खोटे आहे। CNN न्यूज 18 किरण गोसावीनं संवाद साधला आणि या संवादाची टेप न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। माझ्या घरात चोरी झाली असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आपण ऐकूयात के पी गोसावीनं काय नेमका खुलासा केला। हेलो, किरण गोसावी जी बोल रहे हैं? जी बोलिए। जी मैं मारिया शकील हूँ, पॉलिटिकल एडिटर CNN न्यूज 18 से। तो मैं आपका दल का इंटरव्यू रिकॉर्ड कर रही हूँ, आप लाइन पे रहिएगा। गोसावी जी मैडम, मैं ऑन दी वे हूँ, जरा नेटवर्क कट हो सकता है। मैं शुरू करती हूँ। अपने बॉडीगार्ड ने ये आरोप लगाया है कि आप एक्सटॉर्शन में इन्वॉल्व हैं और आप NCB की सहायता कर रहे थे, आपका क्या रोल है इसमें? मैडम, ये सारा प्री प्लान बना के इन्होंने ये 5-6 दिन में ये पूरा प्रोग्राम किया है। हालांकि मुझे ऐसा अभी समझा है मॉर्निंग में ही कि मेरे घर में चोरी भी हुई है वाशी से, ठीक है, जिसकी चाबी मैंने दी थी इन्हीं के पास में, बॉडीगार्ड के पास ही थी, और कुछ डॉक्यूमेंटेशन भी इन्होंने मेरे शेयर किए है घर से चोरी करके, ठीक है। आप हेलो, क्या पूजा डडलानी जो शाहरुख खान की मैनेजर हैं उनसे मिले हैं? मैं किसी से नहीं मिला हूँ मैडम, मैं किसी से भी नहीं मिला हूँ। उस रात को मैं जो नीचे गया था, मेरे को किसी का फोन आया था स्कैम करके, उसने मुझे मिलने के लिए बुलाया था, बाकी मैं किसी से मिला नहीं हूँ। ट्राइडेंट होटल आप गए हैं, वहाँ पर कुछ लेन देन की बात हुई है, पैसा? मैडम आप CCTV चेक, सुनो ना, CCTV चेक कीजिए, मोबाइल नेटवर्क चेक कीजिए, लोकेशन चेक कीजिए। लेकिन आप ये बताइए, जब आर्यन खान का इंटरोगेशन हो रहा था NCB ऑफिस में, आप वहाँ पे क्या कर रहे थे? आपने उनके साथ अपनी एक सेल्फी भी ली है मैडम। हाँ, लेकिन वो टाइम पे वो क्रूज टर्मिनल पे थे हम लोग, NCB के ऑफिस में नहीं थे, क्रूज टर्मिनल पे थे जो सेल्फी निकली है। आप एक प्राइवेट इंडिविजुअल होकर के क्रूज टर्मिनल पे क्या कर रहे थे? मैडम मेरे को बुलाया गया था कि विटनेस के तौर पे, क्योंकि जो पंचनामा हुआ है वो क्रूज पे हुआ है, इस पे हमने साइन किए है, वो क्रूज पे पंचनामा हुआ है। आपको किसने बुलाया था जी? आपको किसने बुलाया था? क्योंकि आपके बॉडीगार्ड का आरोप है कि आप उसमें पूरे में इन्वॉल्व हैं, आप एक एक्सटॉर्शन रैकेट का पार्ट है। मैडम देखिए, सुनो मेरी बात सुनिए, आपने क्वेश्चन किया, मैं उसका जवाब दे रहा हूँ। ये सारी गलत बातें हैं, ये पूरा पिक्चर ये 5-6 दिनों में बना है, क्योंकि मेरे बॉडीगार्ड के साथ में लास्ट बात हुई थी 12 तारीख को, और फिर मेरे फियांसे के साथ में उसकी बात हुई है 2 दिन पहले, जब भी उसने बोला है कि वो सरेंडर करना चाहते हैं, तो एडवोकेट से आप बात कर लो। मैं मेरे फोन बंद रखा हूँ 6 तारीख से मैडम, क्योंकि मुझे काफी एक्सटॉर्शन के कॉल्स आ रहे थे, ठीक है। बाकी चीजें मैं ओपन अभी सामने आ ही रहा हूँ, तो मैं सारी चीजें ओपन कर दूंगा वहाँ पे। मुझे बस एक सवाल और, कि आपका NCB के साथ क्या रिश्ता है? कोई रिलेशन नहीं है मैडम, मैं एज अ देश की सेवा करने को गया, कोई लिंक रही हमारे पास में मनीष भानुशाली के पास में, और उसने मुझे बताया, और हम लोग वहाँ पे गए, वहाँ पे कौन कार्रवाई कर सकता है, तो नजदीक का ऑफिस ये भी था, 500 मीटर पे ही ऑफिस था, तो वहाँ पे हम लोग जाके ये इन्फॉर्मेशन दिए, उसके बाद में सारी तहकीकात चालू हो गई, उसके बाद में फिर क्रूज पे रेड हुआ। नहीं तो आपके पास ये इन्फॉर्मेशन कैसे आई? क्या आपका कोई इस पूरे एपिसोड में आपका क्या रोल है? कोई रोल नहीं है मैडम, इन्फॉर्मेशन मनीष भानुशाली को आई, एक अच्छे दोस्त थे इसी वजह से उन्होंने मुझे बताई, और यही नहीं मैडम, पुलिस डिपार्टमेंट को भी काफी सहायता हमने की है, ठीक है। आज जो गोमांस का वगैरह होता है, ट्रकें चलती है, मुंबई में आती है, महाराष्ट्र में आती है, तो उस केसेस में भी मैं फिरियादी हूँ काफी जगह पे। लेकिन ये पहली बार नहीं है कि मैं पुलिस को हेल्प किया है। आप पुलिस से भागे क्यों फिर रहे हैं? अगर मैडम मुझे नहीं, मैडम मुझे कॉल कैसे आए हैं, ठीक है, ये बात का भी मैं जवाब दे रहा हूँ। मुझे 3 तारीख से ऐसे कॉल आए हैं,
ये पुलिस डिपार्टमेंट से भी बात। सीएनएन न्यूज 18 शी जेव्हा त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं आपण ऐकलं, पण आता पुन्हा आपल्या सोबत किरण गोसावी जोडले गेलेले आहेत। किरण गोसावी जी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो, स्टुडिओतून बोलतो मी। नमस्कार, जय हिंद, किरण गोसावी बोलतो, बोला। नमस्कार किरण जी, आज तुम्ही कुठे आहात हा महाराष्ट्राला नव्हे देशाला पडलेला प्रश्न आहे। मी जिवंत आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। माझ्या मागे भरपूर षड्यंत्र करण्यात आलं एवढ्या दिवसांमध्ये। बर, आणि काल जो विषय झालेला आहे जे प्रभाकर साहिलने केलंय त्यामुळे आज मला ओपन होण्याचा चान्सही मिळालेला आहे। बर, त्याबद्दल मी तुमचीही तुम्हालाही थँकफुल बोलतो की तुम्ही मला फोन केलात। पण किरणजी, ज्या दिवसापासून हे प्रकरण सगळं समोर आलेलं आहे, तुम्ही साक्षीदार आहात या सगळ्या प्रकरणातले, आज तुम्ही इतके दिवस का लपून होतात? तुमच्या विरोधात इतक्या आरोपांची सगळी गोष्ट विचारतो तुम्हाला। मला किती कलम कायदे माहिती आहेत, कुठला साक्षीदार लगेच दुसऱ्या दिवशी येऊन उभा राहतो। आज सेल्फी ह्या प्रभाकरच्या फोन मध्ये जी काढली गेली होती ती त्याने व्हायरल करून टाकली। ऑलरेडी माझं फेस व्हायरल होऊन गेलं, मी कुठे समोर येऊ सांगा बरं तुम्ही मला। बर, पण म्हणजे दुसरी गोष्ट, 2 दिवसांमध्ये माझ्या पेंडिंग केसेस ज्या 2-3 वर्ष झालेली त्या केसेस मला समजली नाही कोर्टामधन, ना पोलीस स्टेशन मधन, ना कुठला फोन आलाय। इमिजिएटली त्याच्यावर ऍक्शन होते, इमिजिएटली फरार केलं जातं, इमिजिएटली लुकआउट नोटीस काढली जाते। का असं होत आहे असं तुम्हाला वाटतं? का असं होतंय आता ते तर जनतेला सगळ्यांना माहितीच आहे। तुम्ही सांगा, मी मराठी व्यक्ती आहे, माझ्यासाठी किती मराठी माझ्या मागे आहेत ते मला माहिती नाही, पण देशाच्या हितासाठी अजून काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी करायची माझी तयारी आहे। ठीक आहे, अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, किरणजी माझा पहिला प्रश्न आहे की तुम्हाला ही माहिती मिळाली होती का की आर्यन खान किंवा त्याचे मित्र क्रूजवरती ड्रग घेऊन जाणार आहेत? आर्यन खानचं नाव नव्हतं आमच्या लिस्टमध्ये नाव नव्हतं। माझ्याकडे टोटल 27 लोकांची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये बरेच असे काही लोक आहेत की ज्यांचं आमच्या लिस्टमध्ये नाव नव्हतं तरी पण ते लोक आलेले आहेत त्या ठिकाणी। हा सगळा खेळ जो हे सगळं ड्रग्स रॅकेट जे आहे ते प्लांट केलं गेलं असा आरोप केला जातोय? काही प्लॅन वगैरे नाहीये। मी आधी समोर आलं पाहिजे होतं पण मला एवढे थ्रेटनिंग कॉल चालू होते। 6 तारखेला जेव्हा मी पुण्याला सरेंडर होण्यासाठी गेलो माझ्या केसमध्ये त्या टायमालाही मला किरणजी एक व्हिडिओ जो आहे शिवसेनेच्या एका नेत्याने एक व्हिडिओ तुमचा पोस्ट केलेला आहे, तुम्ही हातामध्ये फोन घेऊन आर्यन खानला फोनवर बोलावलावताय, कोणाशी बोलणं सुरू? ऐका ना, याचं उत्तर देतोय मी तुम्हाला। त्याला जेवायला सांगितलं होतं, त्याने सकाळपासून तो म्हटला कुछ खाया नाहीये, त्याला जेवायला सांगितलं होतं, तो जेवत नव्हता। त्यानंतर त्याने सांगितलं की माझ्या घरी फोन करा आणि फक्त एवढं सांगा की माझं असं असं झालेलं आहे, कारण की त्याचा फोन त्याच्याकडे नव्हता। ठीक आहे, आणि बाकीचे जे सगळे ऑफिशियल्स होते सगळे कामांमध्ये होते, त्या टायमाला मी त्याला फक्त फोन लावून दिला पण त्या टायमाला तो फोन कनेक्ट झालेला नव्हता। ठीक आहे, मग जो व्यक्ती आहे सॅम तो बोलत होता फोनवर, कोणाशी कनेक्ट झाला होता? शाहरुख खानची मॅनेजर पूजा दत्तलाने हिच्याशी तुम्ही फोन केला होता? लावला होता, आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की बाबा अशी अशी व्यक्ती इकडे अरेस्ट झालेली आहे म्हणून। तुमच्यावर गंभीर आरोप लावण्यात आलेला आहे, तुमच्यावर असेल किंवा मग वानखेडेंवरती असेल, या संपूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मांडवली करण्यात आल्याचा आरोप तुमच्या बॉडीगार्डने लावलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळं फेक आहे, त्याचे CDR रिपोर्ट काढा, त्याचे लोकेशन काढा गेल्या 4-8 दिवसांमधले, आणि त्याच्यानंतर जे बोलतायत त्याच्या साईडने जे पण असो, बघा आज मी सर्वसामान्य व्यक्ती आहे पण मंत्री पण आम्हीच बनून दिलेले आहेत, तर प्रत्येकाच्या चौकशा या झाल्या पाहिजे आणि या चौकशा होण्यासाठी पण काही माझ्याकडे अजून डिटेल्स आहेत ज्या मी माननीय कोर्टासमोर हजर करणार। बर, पण तुमची आणि वानखेडे यांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची काही आधीपासूनची ओळख होती, तुमचा परिचय होता? पहिल्यांदा बघा, वानखेडे साहेबांना न्यूज मध्ये आतापर्यंत बघितलं होतं, 2 तारखेला पहिल्यांदा 12:30 वाजता साहेबांना समोरासमोर बघितलं। बर, ठीक आहे किरणजी, तुम्ही डिटेक्टिव्ह गिरी कोणासाठी करता? काही डिटेक्टिव्ह गिरी करत नाही मी। मी बजरंग दल झालं किंवा गोमास जे पकडतात, ठीक आहे, ती आमची एक टीम आहे, आम्ही गोमास पकडणाऱ्यांमधले आहे। हे जे गोमास महाराष्ट्रामध्ये येतं त्याच्यावर जवळपास 70-75 गाड्या आम्ही पकडून पोलिसांच्या हवाले केलेल्या आहेत।
आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही हो, हे जे सगळं प्रभाकर साहिल वगैरेचं म्हणणं आहे, जर असे पैसे कमवायचे असते तर कधीच कमवले असते. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, किरणजी, 25 कोटी रुपये तुम्ही मागितले, 18 कोटीवर मांडवली झाली, 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना द्यायचे होते, हा जो दावा केलेला आहे प्रभाकर साहिल याने, या दाव्याला तुम्ही कसं काय उत्तर देता? तुम्ही मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा प्रभाकर साहिलचे कॉल डिटेल काढा. त्याच्यामध्ये हा जो प्लॅन बनवला गेलाय, जो काल संध्याकाळी ओपन झालेला आहे, तो प्रभाकर साहिल हा कसा काय प्लॅन बनवला गेला आणि काय बनवला गेला ते त्यालाच विचारा. तुम्हाला काय माहिती प्रभाकर साहिलचा बोलवता धनी कोण आहे? तुम्हाला काय वाटतं तो असा बोलतोय, त्याने आरोप केले ते खोटे तुम्ही सांगताय, मग तुम्ही काय म्हणता की त्याला कोणतरी बोलायला सांगितलेलं? माझी बोलायची गरजच नाही याच्यामध्ये, तुम्हालाही समजतंय, जनतेलाही समजतंय. प्रभाकर साहिलने 3 दिवसापूर्वी तिच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले होते, तिच्याकडे नसल्यामुळे तिने दिले नाही, त्यामुळे त्याने तिला धमकावलं. ठीक आहे, अभी देखो मैं क्या करता हूं. प्रभाकर साहिल बोलतो की तुमच्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे. सगळ्या खोटे प्रकारे आहेत. प्रभाकर साहिल बोलतो तुमच्या जीवाला धोका आहे. आओ साहेब, खरा जीवाला धोका तुम्ही सरेंडर कुठे होता कसं होत आहे आणि हा सगळा जो पण प्रभाकर साहिल खोटं का बोलेल मग? काय म्हणतात? हॅलो, प्रभाकर साहिल खोटं का बोलतोय? लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे तुमच्या विरुद्ध, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही, लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे ती केस एवढी मोठी नाही आहे, त्या केसचं तुम्ही चार्जशीट एकदा बघून घ्या. मी त्याच केसच्या संदर्भामध्ये मी सरेंडर होतोय. राहिली गोष्ट बाकी या प्रभाकर साहिलची, तर त्याचे तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा, त्याचे लोकेशन काढा, तो कुठल्या कुठल्या ठिकाणी होता. काल संध्याकाळपासून त्याचा फोन बंद होता ना, सकाळी तो डायरेक्ट जातोय ऑफिसमध्ये, डीजी ऑफिसला किंवा सीपी ऑफिसला. तुम्ही त्याला कोण सपोर्ट करते? कोण सपोर्ट करते? तुमचं म्हणणं काय? कोण सपोर्ट करते? तुमचं नाव त्यांनी घेतलं, तुम्ही नाव घेऊ शकता ना? नाही नाही, माझं नाव घेतलंय तर मला माहिती आहे ना कोण सपोर्ट करते. तुमच्यावरती थेट आरोप झालेले आहेत. आता भारतामध्ये ही गोष्ट झालेली आहे की किरण, भारतामध्ये सगळं झालेलं की किरण गोसावी जे आहेत यांनी खंडणी मागितली होती असा आरोप प्रभाकर साहिलने केलेला आहे. मग तुम्हाला नाव घ्यायला तुम्हाला अडचण काय? सपोर्ट केलाय का नाही माहित नाही, पण ज्याप्रमाणे संजय राऊत साहेब बोलतायत की त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर हे करून ते करू, तो काय खूप मोठा तोफ नाहीये. 1,000 रुपये पगारावर काम करणारा माझ्याकडचा नोकर आहे, तो फितूर झाला पैशांसाठी, दुसरं काय बोलू शकतो त्याला? अशा व्यक्ती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही कुठे तक्रार दाखल करणार आहे का? आता प्रभाकर साहिल सार पोल्युशनला गेलेला आहे. प्रभाकर साहिल जो आहे तो तक्रार दाखल करायला गेलेला आहे सार पोल्युशन मध्ये. तुम्ही कुठे तक्रार करणार? मी कुठेही तक्रार करणार नाही, समोर येणार आहे कोर्टाच्या, कारण हे कोर्टाचे मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होतील. मी ज्या टायमाला प्रभाकर साहिल आता पोलीस स्टेशनमध्ये, जर समजा ती खोटी FIR जरी नोंदवून घेतली, जो ऑफिसर आहे त्यांना भोगावं लागणार आहे, गृह खातं कुठपर्यंत यांना साथ देणार आहे, सगळ्या गोष्टी समोर येतील. पालघरमध्ये माझी खोटी फिर्याद दाखल करून घेण्यात आलेली आहे, त्याबद्दल पण मी RTI मागवलेला आहे. बाकीचे जे मिनिस्टर आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्व, त्यांचे RTI काढा तुम्ही 20-25 वर्षापूर्वीचे. कोण ज्यावेळी NCBचा पंचनामा झाला त्यावेळी तीन ठिकाणी तुम्ही तीन तुमचे वेगवेगळे आयडी कार्ड दिले, तुम्ही तीन ठिकाणी तुमचे वेगळे आयडी कार्ड दिले, एक मुंबईचा पत्ता, एक वाशीचा पत्ता, एक ठाण्याचा पत्ता, असं का केलं गेलं हा देखील प्रश्न विचारला गेलाय. नवा मलिक यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की तुम्ही पंचादरम्यान तीन पत्ते दिले. मी क्लिअर करतो, दोन पत्ते आहेत त्यामध्ये, एक माझा वाशीचा पत्ता आहे तो ज्या ठिकाणी मी करंट राहतोय आता, ठीक आहे, आणि दुसरा पत्ता जो परमनंट ऍड्रेस माझ्या आधार कार्डवर आहे तो आहे. तर माझी बॅटरी डाऊन झाल्यामुळे त्या दुसऱ्या पंचनाम्यावर त्यांना ऍड्रेस सापडत नव्हता, त्यामुळे तो ऍड्रेस त्या आधार कार्डच्या, माझ्याकडे आधार कार्डचा फोटो होता, त्या आधार कार्डच्या ह्याच्यावरनं त्यांनी तो ऍड्रेस पण डाऊन केला. पण मग आता जो तुम्ही आरोप करताय की प्रभाकर साहिल हा पूर्णपणे खोटं बोलतोय, मग प्रभाकर नेमकं त्या रात्री घडलं काय होतं? आता जर तुम्ही पैशाची मागणी केली नव्हती, शाहरुख खानच्या जी मॅनेजर आहे पूजा दद्लानी यांच्याशी कधी संपर्क झालाय तुमचा? काही संबंध नाही आहे, उलट ह्या लोकांकडनं मला धमक्यांचे फोन येत आहेत, 6 तारखेपर्यंत फोन येत मला. याच्यामध्ये सॅम नावाची व्यक्ती आहे, तुम्ही देखील त्यांना भेटलात. ही सॅम नावाची व्यक्ती कोण आहे? सॅम नावाच्या व्यक्तीचं नाव येत आहे, त्याने कॉन्टॅक्ट करून दिला होता म्हणून. सॅम नावाची व्यक्ती, तुम्ही पण मागाशी नाव घेतलं. हा हा, बरोबर आहे. तर ती व्यक्ती की ज्याने NCB मध्ये मला सांगितलं की
या थ्रू तुमचं काम होऊ शकतं, कारण टाइमला ती न्यूज दिली होती मनीषने. श्याम श्याम कोण आहे? श्याम कोण आहे तुम्हाला माहिती होतं काय कोण? मला एवढं नाही माहिती, मी नाही ओळखत एवढं सर. तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचे मी उत्तरं दिले, मी नाही ओळखत एवढं श्याम कोण आहे ते. साहेब थोडक्यात बरं, आता हे सगळे तुमच्यावर आरोप झालेले आहेत, तुम्ही सरेंडर होणार कुठल्या प्रकरणात? तुम्ही सरेंडर होणार आणि 22 दिवसांपासून माझी हालत या लोकांनी अशी करून टाकली आहे, ना मी डिपार्टमेंटचा सपोर्ट घेऊ शकत, ना मी सरेंडर होऊ शकत, ना मी बाहेर जगू शकत. आणि मी त्या केस मधला इंडिपेंडेंट विटनेस असल्यामुळे सगळं हे माझ्यासोबत होत आहे. किरणजी, आता या विटनेस पैकी तुमचा बॉडीगार्ड सुद्धा एक विटनेस होता? होता. आता तो जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण नाही होणार? तुम्ही तुमच्या जागी एकदम बरोबर आहात, पण माझं काय म्हणणं आहे, इन्व्हेस्टिगेशन त्याचं पण करा ना. पोलीस डिपार्टमेंटने त्याचेही कॉल रेकॉर्ड किंवा त्याचे लोकेशन गेल्या 2-3 दिवसाचे कुठे कुठे कोणाकोणाला भेटला, गेम कसा रचवला आणि कसा ह्या गेमचं किंवा ही सगळी स्टोरी बनवण्यात आली, या सगळ्या गोष्टी त्याने ओपन कराव्या. मला रात्री माझे ह्याला सेल्फी व्हायरल झाल्यावर मला रात्री 1:30 वाजल्यापासून फोन येत, 3 तारखेच्या पहाटेपासून. किरणजी, मला 4-5 जणांनी भेटायला बोलवलंय खाली एनसीबी ऑफिसच्या खाली. हा किरणजी, तेरी वजह से वो पकडा गया उसको छोड़ नहीं तो तेरे को देख क्या करते क्या नहीं करते. किरणजी, तुम्ही जेव्हा आर्यनला फोन लावून बोलताय, तर तुमचा मोबाईल तुमच्या हातात आहे, त्याच्या बाजूला पलीकडे एक व्यक्ती बसलेली आहे, ती व्यक्ती कोण आहे? त्यांना मी नाही ओळखत, ते आम्ही जायच्या आधी बसले होते. ते एनसीबीचे अधिकारी होते की आणखी कोणी? नाही, एवढं मला मी नाही सांगू शकत सर. बरं, मला माहित नाही, माझ्या आधी बसले होते ते. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, ज्या व्यक्तीने तुम्हाला बोलवलं त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नव्हतात, पण न ओळख तुम्हाला ज्या व्यक्तीने बोलवलं, सॅम, हा सॅमनं तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही गेलात क्रूजवर, बरोबर? हे तुमचं स्टेटमेंट आहे. मग सॅमला जर तुम्ही ओळखत, सॅमने नाही बोलवलं, तुम्ही चुकीचं बोलताय. परत तुम्ही सुरुवातीला मनीष, तुम्हाला कोणी बोलवलं? अनुशाली जो आहे. नाही ना, कोणी बोलवलं नाही. आम्हाला इन्फॉर्मेशन जी आली ती आम्हाला तिथपर्यंत पोचवायची होती, ठीक आहे, एनसीबी पर्यंत. आम्ही त्या ठिकाणी गेलो, जवळचं ऑफिस एनसीबी असल्यामुळे वाया वाया त्या मनीष भानुशालीचा आणि सॅमचा काहीतरी कॉन्टॅक्ट होता. त्या ठिकाणी मग सॅमने तिथल्या एका ऑफिसरचा रेफरन्स दिला की असं असं आहे, तुम्ही जाऊ शकता तिकडे म्हणून. बर, गोसावीजी, खरं तर तुमची सगळी बॉडी लँग्वेज जर बघितली, जे व्हिडिओ आमच्याकडे आहे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, तुम्ही आर्यनला हाताला धरून घेऊन जाताय. एनसीबीचे अधिकारी नव्हते तिथं कोणी? तुमच्या हातात हा आरोपी कसा सोपवला त्यांनी? टोटल काहीतरी 16 जणांना आणलं होतं, ठीक आहे. आणि हा ज्या गाडीमध्ये मी होतो त्याच गाडीत होता. उतरलो आम्ही फास्ट मध्ये, जवळपास 300-350 मीडिया होती, तुमचीही मीडिया त्या ठिकाणी असेल बहुतेक. उतरल्यानंतर उतरता जेव्हा चढायला गेला तो त्या स्टेपवर, तिकडे तो सरकला. सरकला त्या अंधारात, तर तो मला म्हटला भाई मेरा हात पकडो करते. त्याचा हात पकडला, मला बोलतो मेरे को हाईट रखो मेरा चेहरा देख लेंगे. त्या ठिकाणी बाकी मागे ऑफिसर्स येत होते, ते मीडियावाले मागणं पूर्ण धावत येत होते, त्यामुळे त्याचा हात, त्याने माझ्याशी हात पकडला आणि मग वर गेलो आम्ही. बरं, त्याच्यानंतर ती सेल्फी काढणं ही तुमची घोडचूक होती असं वाटतं तुम्हाला? कसली सेल्फी काढणं आरोपीच्या सोबत? तुम्हाला काय दाखवायचं होतं? तुम्ही पराक्रम केला दाखवायचं होतं? आरोपी नव्हता साहेब त्या टायमाला, तो आरोपी नव्हता. कोण होता? सेलिब्रिटी होता तुमच्यासाठी तो एक? मला माहिती नाही. आणि ती सेल्फी पण आहे ना, ती सेल्फी ऍज अ नॉर्मल निघाली आहे माझ्या हातून. आणि ती म्हणजे आपोआप मोबाईल पुढे तुमच्या असा उभा राहिला आणि तो काढला की तुम्ही बटन दाबलेला त्याच्यासाठी हात पुढे केला असेल? साहेब मी त्या गोष्टीला नाही बोलतच नाही. उद्या उठून जर या माणसाला सोडण्यात आलं असतं, इनकेस या माणसाला जर सोडण्यात आलं असतं, जर ताब्यात घेतलेलं आहे ऍज अ सस्पेक्ट, याला जर सोडण्यात आलं असतं, त्यासाठी मी ती सेल्फी घेऊन ठेवली होती. बर, पण तो सेल्फीत तुमचा जो चेहरा दिसतोय तो पराक्रम गाजवल्यासारखा काहीतरी दिसतोय, म्हणजे की तुम्ही सेलिब्रिटी सोबत बघा मी कसा काढला, तुम्ही कुणाला सांगत होता? तुम्ही व्हिडिओ कॉल केला ना? तो व्हिडिओ कॉल केला होता तुम्ही, बरोबर? तुमच्या मुलाला केला होता तो व्हिडिओ कॉल? आम्ही महाराष्ट्रासाठी काय काय केलेलं आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघा. नक्की ना, दोन केसेस ज्या टाकलेल्या आहेत त्याच्या नका बघू तुम्ही. अहो किरणजी, ठीक आहे ना, चांगल्या गोष्टी पण टाका ना त्यामध्ये. किरणजी,
ऑब्विसली, पण आता ज्या केसबद्दल बोलतोय तिथं तुम्हाला असं वाटतं की तुमचं वर्तन हे चुकलेलं आहे? नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा जनतेला वाटत असेल की मी तो त्या टायमाला एवढ्या नशेमध्ये दिसत होता, त्यामुळे एक सेल्फी मी काढून ठेवली की बाबा हा ह्याचं काय होतं आणि काय नाही. बर, बाकी त्याच्या मागचं कुठलं दुसरं वेगळं कारण नव्हतं. तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता कुणाला तरी याला पकडलाय मी म्हणून, तुमच्या मुलाला वगैरे? नाही 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 नाही, व्हिडिओ कॉल वगैरे कोणाला नाही केलेला. बर, पण तुम्ही तुमचा आवाज येतोय की बघ ह्याला आम्ही पकडलाय वगैरे म्हणून? नाही नाही, माझा कुठला आवाज नाहीये, मी व्हिडिओ कॉल केलेला नाहीये कोणाला. बरं, ठीक आहे. अजित मांढरे सुद्धा आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, किरण मनीष, ही ह्या सगळ्या ड्रग्सची जी ट्रीप होती ही तुम्ही दिली होती का मनीष भानुशालीने दिली होती? ऍक्च्युली आमच्या आधी दोन जणांनी ऑलरेडी दिली होती. ठीक आहे, जेव्हा आम्ही पोहोचलो 7:30 सकाळी एनसीबीला, त्या टायमाला त्यांच्याकडे आमच्या लिस्ट मधले काही नावं ऑलरेडी आलेले होते. धन्यवाद किरणजी, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही अगदी सविस्तरपणे बोललात. कारण जेव्हापासून हे ड्रग्स प्रकरण समोर आलं तेव्हापासून किरण गोसावी नेमके कुठे आहेत हा सवाल विचारला जात होता. पण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यासाठी किरण गोसावी यांच्या बॉडीगार्डनं समीर वानखेडेंसह गोसावीवर जे गंभीर आरोप केले एक्स्टॉर्शन जे त्याच्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज किरण गोसावी समोर आले आणि त्यांनी आपली जी मत आहे, जी भूमिका आहे ती समोर मांडलेली आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. एक्सक्लुझिव्ह आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. तेव्हा प्रभाकर साहिल फितूर झाला, पैशाच्यासाठी तो फिरला आणि त्याने अशा प्रकारचे गंभीर आरोप केले असा प्रतिआरोप जो आहे तो केपी गोसावी यांनी केलेला आहे आपल्या बॉडीगार्डवरती. आरोप प्रत्यारोपांची ही सगळी राळ उडून देण्यात आलेली आहे. हे संपूर्ण प्रकरण एका बाजूला राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष, दुसऱ्या बाजूला आता तपास यंत्रणांच्या मध्ये सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि समीर वानखेडे यांच्यावर दररोज आरोपांची राळ उठून दिली जाते. नवाब मलिक यांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर सुद्धा पुन्हा आरोपांची राळ उठून दिली जाते. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं बनत चाललेलं आहे आणि यात एक एक प्यादा आता समोर येऊन आपली भूमिका मांडतोय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, खरं तर हे सगळं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे आणि अगदी खालच्या पातळीवर चाललेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे जन्म दाखले, आई वडील, बोगस हे सगळं काढलं जात आहे आणि हे इथल्या सरकारसाठी, इथल्या यंत्रणांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत दुर्दैवी म्हणायचं. दरम्यान आपल्या सोबत आता आहेत ज्ञानदेव वानखेडे. वानखेडे जे आता अधिकारी आहेत एनसीबीचे, यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आज करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचा जन्म दाखला सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यांच्या वडिलांच्या संदर्भात सुद्धा काही गंभीर आरोप करण्यात आलेले होते आणि आता हेच ज्ञानदेव वानखेडे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी थेट आपण संवाद साधूया. ज्ञानदेवजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. बोला. माझा आवाज काका तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येतो. सर, आज जे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत? हो, मी प्रत्येक गोष्टीवरती हालचाल ठेवून असतो. बरं, प्रत्येक गोष्ट मी टीव्हीवरती मोबाईलवरती बघतो. जेवढे काय आरोप 15 दिवसापासून एकदम जोरात करण्यात आलेत, एवढं त्याला एवढं तो आरोप करणारा मिस्टर नवाब मलिक, मंत्री महोदय, एवढा मोठ्या चांगल्या पोस्टला प्रवक्ता, 5 वेळा निवडून आलेला, त्याच्यानंतर एसपी मधून एनसीपी मध्ये आलेला, त्याचे काय काय त्याचे चालले ताळ आहे, त्यांची तुम्ही काय विचारपूस करत नाही हो. एक मराठी माणूस गरिबीतून वरती आलेला, ज्यांना ज्यांच्या घरी खायला प्यायला कपडे घालायला चप्पल घालायला बूट काहीच नाहीये, पाण्या म्हणजे घर गळते आहे, अशा गावातला माणूस वरती आला, एक चांगलं काम करतो. तुम्ही मराठी असून सर्व आपलं महाराष्ट्र त्याच्या मागे उभं पाहिजे की आमची उलटीच इन्क्वायरी आम्हाला मारण्याच्या पोलिसाच्या धमक्या द्यायला पाहिजे? कोणावर विश्वास ठेवायचा? आम्ही पोलिसावर विश्वास ठेवायचा, मंत्र्यावर विश्वास? सर्व महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि सर्व तोंडावर चांगले बोलतात तर मागून तर आतमध्ये टाकायची भाषा करतात. मग कुठल्या भाषेत आम्ही बोलायचं? माझा मुलगा अभिमन्यू आहे, तो चक्रव्यूहात फसला असेल पण तो अर्जुन म्हणून बाहेर निघेल. कधी जीवनात आम्ही माघार घेतली नाहीये. या लोकांशी माझं कुठलंही घेणं देणं नाही आहे.
जीवनात आतापर्यंत याच लोकांना माझ्या पिढीला पिढी खानदानी या लोकांना मतदान केलेलं आहे आणि आज एकही मराठी माणूस उभा नाही याच्या मागे, ना मंत्री उभा ना संत्री उभा ना कोणीच उभा मराठी माणूस. आणि काय मराठी माणसाची अस्मिता घेऊन म्हणता का काय कशाबद्दल म्हणता, एक भैयाची बाजू घेऊन तुम्ही, ते पण माझे किती लोक भैया लोक प्रेम करतात माझ्या मुलावर, तुम्ही भैयाची बाजू घेऊन माझ्या मुलावरती आरोप करताय तुम्ही आणि माझ्या मुलीवरती माझ्यावरती माझ्या म्हणजे नावावरती. मी दाऊद तो जा ना, तुमच्या हिंमत असेल तर पकडून आणा कुठून तो. मी ज्ञानदेव कसरूजी वानखेडे आहे, जन्मल्यापासून शाळेपासून कॉलेजपासून एनसीसी पासून डिपार्टमेंटला लागल्यापासून रिटायर्ड झाल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कसरूजी वानखेडे. हा दाऊद कुठून आला? हा रावण माणूस आहे, हा त्याच्याकडे 10 तोंड 10 हात आहेत, तो काही करू शकतो, तुम्ही त्याचं काही करू शकत नाही कारण तो मंत्री आहे. तो काही करू शकतो, तो दाऊद आहे म्हणेल काय जाणं म्हणावं, त्या दाऊदला भेटणं कुठं असेल तर त्याचाच माणूस आहे तो. ज्ञानदेवजी आज हे सगळं राजकारण अत्यंत खालच्या पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे. माझा मुलगा एवढा मोठा ऑफिसर गरिबीतून वरती आलाय, आम्ही एक वेअर हाऊस मध्ये का घरात राहून अभ्यास केला त्या मुलानी, एवढा मोठा झाला. आता जर तो असं काम करत असेल तर येणाऱ्या मराठी पिढीला तुम्ही काय सांगणार की सर्वच पैसे खा, सर्वच मंत्र्याचे लुळे गोळे चाळा, त्यांच्या मागे पुढे लोटांगण घाला, काय काय तुम्ही नवीन पिढीला कसे आयपीएस आयएस बनतील माझ्या महाराष्ट्रातून, जे समीरचं नाव घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या तुमच्या पॉलिटिक्स या राजकारणामुळे कसं हे राजकारणी कसे आहेत? एकही माझ्या मुलाच्या मागे नाही, माझ्या मुलाला एवढं चांगलं असून दरदार भटकायला होता तुम्ही, अरेस्ट करायला होता तुम्ही. पण ज्ञानदेवजी तुमच्यावर जो आरोप केला जातोय, म्हणजे याची हिंमत कशी अशी होती बोलायला? आणि एकही मराठी माणूस उभा का राहत नाही, मंत्री संत्री पंत्री जे काय असतील ते, ज्यांनी आम्ही जीवनभर आमच्या खानदानीने यांना मतं दिलेत, त्याच्या मताच्या जीवावर यांनी जे काय असेल ते तर माझ्या मुलाला काय हेल्प करतायत ना यांना, का त्यांना राज करायचं? ठीक आहे मग आम्ही महाभारत चालू करू ना. हो ते अभिमान्य माझा फसला आहे, उद्याच अर्जी म्हणून आमच्या कोर्टात जाऊन मी हे करेल त्याच्या विरुद्ध. ठीक आहे ज्ञानदेवजी, खर तर हे सगळं प्रकरण आता अत्यंत खालच्या पातळीवरती गेलेलं आहे. कारण तो खालच्या जातो मी जाऊ शकत नाही ना, आमची संस्कृती नाही, रक्त नाही माझं. या लोकांचं रक्त कसं असं देवजाणी कुठे, हे त्या तुमच्या मंत्रिमंडळात बघावं यांचं रक्त काय, त्यांना काय कुठं देत आहे, कोणी बोलत नाही तोंड उघडून, हे कसले माझ्या कामाचे लोक आहेत? एक माझा मुलगा एवढा आयएस म्हणजे आयआरएस असून त्या लोकांच्या पाया पडतो, मला अरेस्ट नाही का करू, मला इन्क्वायरी का, म्हणजे माझ्या बोलून काही चोर केली, माझा मुलगा काय चोर आहे, पैसे खाल्ले तुमच्यासारखे, हे सर्व साले भ्रष्ट आहेत लोक जे माझ्या मुलाच्या मागे लागले. ते कोणी वर्ग माझ्या मुलाची हे करते वाहवा करते, कोणी डीपी लावते, या मराठी लोकांना या महाराष्ट्राला समजू नये. एक महाराष्ट्र कोणी उभा राहत, महाराष्ट्रात 95% माझ्या मुलाच्या मागे आहेत. हे दिमदडकीचे झालेले कुठले कुठले लोक आहेत, मंत्री संत्री फंत्री काय करून करतील माझं हे? आम्ही अर्जुन म्हणून बाहेर निघू या गोष्टीतून आणि मी सरळ संविधानात म्हणजे कोर्टात जाईल, माझा विश्वास आहे तिथं न्याय मागेल. या लोकांकडे न्याय मागून ज्ञानदेवजी बरोबर आहे, तुमची भावना जी आहे ती आम्ही समजू शकतो. कारण आज तुमच्या मुलाच्या बद्दल जे आरोप वैयक्तिकरित्या करण्यात आलेले आहेत, अगदी तुमच्यावर सुद्धा वैयक्तिक आरोप करण्यात आले, तुम्ही बोगस आहेत अशा प्रकारचा आज तर जन्म दाखला समोर आणलेला आहे. या दाखल्याच्या बद्दलचं काय तुमचं स्पष्टीकरण आहे? माझा दाखला तो चुकीचा आहे, कोणीतरी निश्चितपणा केला, तो रावण माणूस आहे, त्याला 10 तोंड 10 हात आहेत, त्यांनीच काय गडबड केली. माझं कुठलाही दाऊदचा उल्लेख कशातही नाही आहे. 35 वर्ष माझे डिपार्टमेंट आहे जिथं मी जन्मलो, डिपार्टमेंटमध्ये काम केलं. कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही काम केलं महाराष्ट्राला सांगा एकदा, तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला होतात? मी राज्य उत्पादन शुल्क मधून सब इन्स्पेक्टर म्हणून लागलो 75 ला आणि सिनियर इन्स्पेक्टर म्हणून मी पुण्यातून रिटायर झालो बर स्टेट एक्साइजला. 25 वर्षात मला एकदा फक्त प्रमोशन भेटलं. या मग कुठलं कोणाचं नाव घेणार, काय काय घेणार? आणि आता गावाची तुम्हाला बघायचं असेल, ज्या मंत्री महोदया ज्यांना काही चौकशी, माझ्या गावी जा, माझे नातेवाईक बघा, माझे भाऊ बघा, घर बघा, तिथं चप्पल मुलाला घालायला चप्पल नाही, अंगावर कपडे लाईन, काय काय आरोप करतात हे लोक. उद्या जर माझी पिढी येणारी असेल आयपीएस आयची महाराष्ट्राची, काय नाव घेऊ म्हणून येईल, त्या समीर वानखेडेचं असं असं झालं म्हणून, समीर वानखेडेला त्रास झाला म्हणून कसं कोणी येणार ना आयपीएस आयएस बनायसाठी? ठीक आहे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अजित मांढरे. अजित,
ज्ञानदेवजी जे ट्वीट नवाब मलिक यांनी केलेलं आहे ते ट्वीट मी सर्व सांगतो. समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे याला तुम्ही कसं उत्तर द्याल? कारण का समीर वानखेडे यांनी जन्मतःच म्हणजे त्यांचा बोला 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 त्यांनी एक एक प्रकार असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की समीर वानखेडे यांचा जन्म किंवा जन्म झाल्यानंतर सर्टिफिकेट बनवण्यापासूनच सगळी बोगसगिरी सुरू आहे हे त्यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे हे सगळ्यांना ऐकायचंय. समीर दाऊद वानखेडे हे कोणीतरी काहीतरी करून त्या बहुतेक नवाब मलिकांनीच केलेलं असावं, कारण तो पैशावाला आहे, मंत्री आहे, सत्ता त्याच्या हाती आहे, पैसा आहे, तर रावणासारखा 10 तोंड आणि 10 हात आहे, तो काही करू शकतो. माझा जन्म झाल्यापासून शाळेचं शिक्षण शालेय शिक्षणापासून जाणीवपूर्वक केलेलं आहे. तुमचं म्हणणं की जाणीवपूर्वक 100 नाही तर उत्तर सर्टिफिकेट जे आहे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. काहीतरी घोटाळा करून यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. मी माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे, माझा त्याच्यावर खरा आरोप आहे, माझा आरोप आहे त्याच्यावरती यांनीच केलाय म्हणून. आता तर नाव घेऊन सरळ सांगतो कुठपर्यंत याला घाबरून राहायचो. एक मराठी माणूस महाराष्ट्र उभा विशेष मग याला आरक्षण घेण्याकरता विशेष अहो मी ज्ञानदेवजी विशेष आरक्षण घेण्याकरता नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे असं देखील आरोप केला गेलेला आहे. माझे सर्टिफिकेट जन्मल्यापासून शाळेपासून कॉलेजपासून सर्व्हिसला लागल्यापासून आणि माझ्या मुलाचं दुसरं लग्न म्हणजे पहिलं लग्न असताना मुसलमानाशी लग्न झालंय, तिचा मुलगा माझा नातू तो 12 वर्षाचा आहे, त्याचा जन्म दाखला बघा, त्याच्यावरती ज्ञानदेव वानखेडे आहे. आणखी या लोकांना काय पाहिजे? हे काहीतरी कारस्थानी करून माझ्या मुलावरती आरोप ठेव. ज्ञानदेवजी हा जो प्रकार सर्व सुरू आहे, नवाब मलिक यांचा जावई जो होता त्याला समीर वानखेडे यांनी अटक केलं होतं अंमली पदार्थ प्रकरणी, त्याचा सगळा हा सूड उगवण्याचा भाग आहे असं वाटतं तुम्हाला? 100% तो सूड उगवण्याचा भाग आहे, त्याची चालती आहे, मिनिस्ट्रीमध्ये चालती आहे आणि सर्व नेते मंडळी चूप आहे. ज्यांना आम्ही माझ्या खानदानीने म्हणजे पूर्ण खानदानचे खानदान या लोकांना मतं देऊन मंत्री बनवलंय, माझे आरोप आहे त्याच्यावरती. हा मुद्दा त्याचा जावयाचा खुन्नस खाऊन बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला अभिमान्य केला, तो घुसला आतमध्ये पण येईल तो अर्जुनासारखा बाहेर आणि आम्ही लढू. आम्ही पोलीसवरती जाणार नाही, कोणाकडे जाणार नाही, आम्ही कोर्टात जाऊन लढाई लढू. जातीच्या दाखल्याबद्दल सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरं तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, खेदजनक आहे, पण तरीही प्रश्न उपस्थित केलेत म्हणून तुम्हाला विचारावं लागतंय. पण मी आधी त्याच्याबद्दल माफी मागतो. नाही, माफीचा प्रश्न जन्माची जात आहे तर मी बदलू शकत नाही, माझ्या हातात नाही. मी अनुसूचित जाती आणि जमातीचा माणूस आहे म्हणून या लोकांना आवडत नसेल तेवढं मुलगा चांगला काम करतो म्हणून नाव वेगळं लावतात. कारण मी माझं इंटरकास्ट मॅरेज आहे, प्रेमविवाह आहे माझ्या आणि माझ्या मिसेसचा, तिनं सर्व लिहिलेलं आहे, तिचं नाव जाहिदा ज्ञानदेव वानखेडे. आणखी या लोकांना काय हवं आहे? वेदना होतात ज्ञानदेवजी, वेदना होतात जेव्हा आपला मुलगा आज इतक्या सगळ्या लोकांशी लढत असतो तेव्हा अगदी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिकरित्या जाऊन असे हल्ले केले जातात कुटुंबियांचे आणि त्याचे दाखले आज ट्विटर सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकले जातात, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, त्याचा बाप बोगस अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात, वेदना होतात. तो माणूस किती हलचा आणि नीच प्रवृत्त असेल आपल्या म्हणजे आपण वैराला पण अशा नीच हलकट भाषेत बोलत नाही. तो त्याचा बाप बोगस, तो बोगस, त्याची खानदान बोगस, याची खानदानचं विचारावं जरा. हा कोण आहे, कुठून आलाय आणि काय परिस्थिती त्याला तुम्ही विचारलं का कधी? हो का तो मंत्री असू म्हणून तुम्ही घाबरताय त्याला विचारायला? नाही, ती आली की आम्ही नक्की विचारू त्यांना. त्याला विचार, तू कुठून आलास? तू भंगार विकत होता, किती चोऱ्या केल्या, किती तुझ्या भावाने लफडे केले कुर्ल्याला, किती लोकांना मारले, किती मराठी कंत्राट अडकून किती पैसे तू वसूल केले, तुम्ही त्या दाखवा त्याचं काही की आमच्याच मागे लागता गरीबाच्या मागे. सांगा तुमच्या सरकारला, पण पोलिसाला सांगा, पोलीस पाळत ठेवतात माझ्या, पोलिसाचे नाव दिलेत तरी म्हणतात हे आरोप चुकीचे आहेत. आणखी काय करणार? कारण सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचे आहे, तो नवाब तुमचा आहे, तो मलिक तुमचा आहे, त्यांनी काही केलं तरी चालते. आणि एक चांगला माणूस, सुंदर स्वभावाचा माणूस, चांगल्या मनाचा माणूस, चांगला कर्तव्यगा माणूस, त्याच्यावर तर तुम्ही आरोप करता. किती नीत आणि हीन पातळीचे लोक असावेत.
असा त्रास होतो मनातून आज नाही आणि स्वाभाविक आहे तुम्हाला जो त्रास होतोय कारण वैयक्तिकरित्या ही सगळी आरोप प्रत्यारोपांची जी राळ उडून दिलेली आहे सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते अजिबात आवडलेलं नाही आहे जर ही लढाई कायद्याची असेल तर ती कायद्यानं लढायला हवी पण अगदी वैयक्तिकरित्या जे आरोप केलेले आहेत ते आरोप निश्चितच वेदनादायी आहेत त्याची वेदना तुमच्या या बोलण्यातून दिसते तुम्ही महाराष्ट्राला काय आवाहन कराल आज महाराष्ट्राला हेच आवाहन करणार की अशा लोकांना घाबरू नका तुम्ही बेधडक यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षा देऊन हे सर्व चांगलं शासन चालवा आणि या भित्र्या लोकांच्या मागे लागू नका हे कोणाला जगू देणार नाहीत हे मंत्री संत्री फंत्री जेवढे असतील हे नावालेले आहेत त्यांच्या नादी लागू नका आपलं आयपीएस आयएस होऊन चांगलं काम करा देशाचं नाव उज्ज्वल करा महाराष्ट्र नाव उज्ज्वल करा अनेक अर्जुन म्हणून अभिमान म्हणून लढा समाजाशी लढा या मंत्र्याशी लढा जे काय असेल समाजाशी लढा जे हीन प्रवृत्तीचे लोक लढा त्यांच्या बरोबर ठीक आहे अजित मांढरे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अजित अगदी वेळ संपलेला आपला छोटासा प्रश्न ज्ञानदेवजी तुमच्या कुटुंबियावर सगळे आरोप होत आहेत समीर वानखेडे आरोप होत आहेत या दरम्यान समीर वानखेडे यांनी तुमचं काही बोलणं झालं आहे का त्यांची याच्यावरती काय रिएक्शन होती परिवारावरती थेट हल्ले केले जात आहेत नाही तो अत्यंत नाराज आहे तो मी तर सांगितलं तो एलएलबी आहे तू जा हे सर्विस नको मी स्वतः तो काही बोलत नाही मी स्वतः बोलू तू सर्व्हिस कशासाठी करतोस देशासाठी करतो तुझ्यावरती हल्ले होतात तुला मार लागतो काही बोलत नाही त्या गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असून तू बोलत नाही गव्हर्नमेंट तू उठून उभं राहत नाही कोणी आपल्या मराठी पत्रात येते की एवढा शानदार मराठी माणूस काम करतो दुसऱ्या दिवशी म्हणतो तो नालायक आहे त्याची खानदान नालायक हे कुठले लोक कोण लोक आहेत ठीक आहे तर मी सांगतो की तू लढाई लढ मी तुझ्या मागे उभा आहे पुरी खानदान मागे उभी आहे नाही जर समीर वानखेडे यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह आज उपस्थित केले गेले त्याच्या कुटुंबियांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले पण ज्ञानदेवजी आज तुम्ही महाराष्ट्राच्या समोर येऊन या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे जे आरोप तुमच्यावरती केलेले होते ते अत्यंत वैयक्तिक होते पण तरीही ते एका राज्याच्या मंत्र्यांनी उपस्थित केले होते त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारावं लागलं पण तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आपल्यासोबत आपले प्रतिनिधीसुद्धा होते धन्यवाद तुमचेसुद्धा एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पाहा फक्त न्यूज 18 लोकमत निकोकलीत अजूनही